नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोप्रेन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो ही आमची पाच मार्चची मूग पिकाची लागवड आहे आणि ही लागवड आम्ही तीस बाय दहा सेंटीमीटर अंतरावर केलेली आहे आणि आम्ही एकरी सात किलो बियाणे वापरले आहे पेरणीपूर्वी आम्ही बियाण्यास प्रति किलो बियाण्यास तीन ग्राम थायरमचीसुद्धा बीज प्रक्रिया केलेली आहे आणि आम्ही यामध्ये चांगले कुजलेले शेणखत तसेच पंचवीस किलो नत्र पन्नास किलो स्पुरद आणि तीस किलो पलाश यामध्ये मिसळलेला आहे सोबत आम्ही गंधक आणि झिंक सल्पेटसुद्धा टाकलेले आहे शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामात पाण्याचा ताण सहन करण्यासाठी तसेच रोगांसाठी प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी तेरा झुळ पंचेचाळीस म्हणजेच पोटॅशियम नायट्रेट हे शंभर ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून पीक वाढीच्या टप्प्यात आम्ही दोन फवारण्या केलेल्या आहेत तसेच फुलोरा अवस्थेत आम्ही दहा शहरी फुलोरा अवस्थेत आम्ही एक टक्का युरिया म्हणजे शंभर ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात फवारणी केली आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता आमचा प्लॉट शेंगा भरणे अवस्थेत आहे त्यासाठी आम्ही दोन टक्के डी ए पी म्हणजेच वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला दोन किलो डी ए पी हे दहा प्रति दहा लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालायचे आहे सकाळी ते द्रवण शेतकरी मित्रांनो आपल्याला ढवळून घ्यायचे आहे आणि हे द्रवण नव्वद लिटर पाण्यात मिसळल्यास दोन टक्के हे डी ए पीचे द्रवण तयार होते शेतकरी मित्रांनो आता आमचा हा मूंग प्लॉट उन्हाळी मूंग प्लॉट हा भरणे अवस्थेत आहे तर तुम्ही आम्हाला कळवा की आमचा प्लॉट कसा आहे तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर काही अडचण असल्यास तुम्ही आमच्या या व्हिडिओवर खाली कमेंट्स करा तसेच शेतकरी मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच तुमच्या शे शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद